एके दिवशी तारा तिच्या आजीला विचारायला गेली, आजी तुझं जेवण इतकं चविष्ट का लागतं ग, आणि मला इतकं ते छान का वाटत राहतं? आजी हसून तिला उत्तर देऊ लागली, म्हणाली, हे असं काही कारण नाही की मी काही मॅजिक करते, हे सगळं ताजं आणि शुद्ध आणि पौष्टिक घटकांमधनं बनलेलं अन्न आहे. हे शुद्ध घटक वापरून शिजवलं जातं. यात कोणतेही बनावटी रंग, कोणतेही खोटे प्रिझर्वेटिव्ह, काहीही असं नसतं की ज्याच्यामुळे याची शुद्धता कमी होईल. फक्त शुद्ध आणि पौष्टिक अन्न, जसं आपल्याला आपल्या आजांनी खाऊ घातलं ना, अगदी तसंच. ताराच्या डोळ्यात एक चमक आली. अरे वा, कोणतंही खोटं सामान नाही, पण आपल्याला ताजं अन्न का लागतं? आजींनी समजावलं, पूर्वी सगळं अन्न असंच असायचं, नैसर्गिक आणि पौष्टिक.